कोरोनाग्रस्त रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत, या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी पाहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मार्केट यार्ड आजपासून बंद करण्यात आलंय. यापुढे फक्त भुसार मार्केट सुरू राहणार आहे. प्रशासक बीजे देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर पुणे मार्केट यार्ड आजपासून बंद ठेवलेलं आहे. केवळ भुसार मार्केट जे आहे तेच सुरू राहणार आहे. प्रशासक बीजे देशमुख यांनी माहिती दिलेली आहे. पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या पाहता पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. कारण वारंवार सांगून देखील नागरिक जर ऐकत नसतील तर आता मात्र प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच पुणे मार्केट यार्ड आजपासून पुणे प्रशासनानं बंद ठेवलेलं आहे. तर पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहेत. पीपीटी किटच्या अभावामुळे नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तासन तास वाट पाहावी लागतीये. रुग्णवाहिका कर्मचारी तसेच मृतांच्या नातेवाईकांना पीपीटी किट देणं आवश्यक आहे. मात्र पीपीटी किट मिळत नसल्यामुळे अंत्यसंस्कारात अडचणी येत आहेत. नुकतंच येरवडा स्मशानभूमीमध्ये असा प्रकार उघडकीस आलाय. पीपीटी किट नसल्यामुळे तब्बल 3 तास मृतदेह पडून होता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बातमी आहे बारामतीहून. बारामतीमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. त्यापूर्वी एक आणखी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राज्यामध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना कपिल वाधवान यांच्यासह 23 जणांना लॉकडाऊनच्या काळात VIP पास दिल्याप्रकरणी गृह विभाग विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना राज्य सरकारनं सक्तीच्या रजेवर पाठवलंय. खंडाळा ते महाबळेश्वर दरम्यान प्रवासासाठी हा पास देण्यात आलेला होता. कपिल वाधवान हे येस बँक प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. आणि या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून चर्चा केली. आणि त्यानंतर अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. गृहमंत्र्यांनी ट्विटवरून ही माहिती दिली आहे. तसंच वाधवान यांच्या विरोधात वाई इथे FIR दाखल करण्यात आलाय. घोटाळेबाज वाधवान बंधू यांना VVIP ट्रीटमेंट दिली गेली आणि आता अमिताभ गुप्ता गृह सचिवांना रजेवर पाठवतात ही निव्वळ धूळफेक आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला पाहिजे, अन्यथा त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. आणि अनिल देशमुखांनी इमानदारीने सांगितलं पाहिजे त्यांनी हे कुणाच्या सांगण्यावरून केलं. आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.